नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा आपला जो टॉपिक आहे तर विद्युत सहायकचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर त्याची जी डेट आहे ते आलेली आहेत। तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। त्यानंतर शेवटची तारीख किती आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर सर्वप्रथम जे आहे तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं जे काही ब्राउजर आहे ते ओपन करायचं आहे। ब्राउजर ओपन केल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला टाईप करायचं आहे www. त्यानंतर इथं तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे modiscom.in। त्यानंतर तुम्हाला या पहिलीच लिंक इथे येईल महावितरण, यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता विद्युत वितरण कंपनी मर्यादित, तर आपल्याला जे खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तिथं नवीन अपडेट्स जे येत आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल। तर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला नवीन अपडेट्स जे आहे इथं आलेले आहेत। तर तुम्हाला बघू शकता 8 ऑक्टोंबरला आलेले आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स आहे, त्यानंतर व्हॅकन्सीज ते तुम्ही इथून ज्या चेक करू शकता। त्यानंतर तुमचा कट ऑफ कशाप्रकारे झालं तर यावरती तुम्ही जशी क्लिक कराल तर तुमच्यासमोर जे एक PDF जे आहे डाउनलोड होईल। त्यानंतर तुम्ही नावाची लिस्टसुद्धा जे आहे इथून बघू शकता। तर बरेचशे मुलांच्या कमेंट्स आले होते की नावाची जी लिस्ट आहे ते आली की नाही, तर ती आलेली आहे। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून जाय तुमची ती लिस्ट जी आहे कशाप्रकारे डाउनलोड करू शकता ती तिथून जे आहे तुम्ही बघू शकता। त्यानंतर कट ऑफ कशाप्रकारे झालेला आहे तेसुद्धा आपण त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेलाच आहे। तर आता आपण पाहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर त्याबद्दल जे आहे आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता अप्लिकेशन अलॉटमेंट जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता विद्युत सहायक जे आहे, तर पहिले जे अलॉटमेंटेशन जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर इथं तुम्ही ज्या यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्यासमोर जे एक PDF जे आहे ते डाउनलोड होईल। PDF जे डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। त्यानंतर जे आहे इथं लिस्ट कास्ट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स, यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर दुसरी जी PDF आहे तुमच्यासमोर जे डाउनलोड होईल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्यानंतर किती तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे पाठवायचे आहेत त्याबद्दल आपण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर आपण जे आहे PDF जे आहे ते डाउनलोड झालेली आहे, तर चेक करूया। तर तुम्ही बघू शकता PDF जे आहे ते डाउनलोड झालेली आहे। तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, तर कशाप्रकारे जे आहे अर्जदाराचे जे उमेदवार आहे तर तुम्हाला कोणते कागदपत्र सादर करायचे आहेत, तर तुम्ही इथून बघू शकता किंवा याचा जवळ स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता। अर्ज इतर कागदपत्रे असणे जर तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही जे सबमिट करायचे आहे, त्यानंतर हे जे कागदपत्र आहे तुम्हाला असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी जी PDF जी आपण डाउनलोड केलेली आहे, तर यामध्ये तुम्हाला जाहिरातमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। विद्युत सहायक पदाकरिता जी जाहिरात होती इथं दाखवण्यात आलेलं आहे। 4/2019 पडताळणी जी आहे निवड झालेल्याची जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला जे आहे पडताळणी करायची आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला जे आहे याचा तुम्ही ज्या स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा पोर्टलहून जे आहे तर त्याहूनसुद्धा तुम्ही ज्या PDF जे डाउनलोड करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता महावितरण कंपनीचे जे विद्युत सहायक आहे त्या पदाकरिता जे आहे भरती करण्यात आली होती। त्यानंतर तुम्हाला खाली इथं यामध्ये सरासरी जे आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर जे तुम्हाला नोट्ससुद्धा देण्यात आलेले निवड झालेल्या उमेदवारासाठी जे आहे, तर डॉक्युमेंट जे आहे छननी जे आहे, तर इथे तुम्ही ऑनलाईन अर्जाद्वारे जे आहे 21/10/2021 ते 22/10/2021 जे आहे करण्यात येईल। तर इथे तुम्हाला माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथं तुम्ही टायमिंगसुद्धा बघू शकता। त्यानंतर खाली आल्यानंतर जे आहे निवड झालेल्या उमेदवारा खालील डॉक्युमेंट्स जे आहे मूळ कागदपत्रे जे आहे ते तुमच्याकडे तपासण्यासाठी गरजेचे राहणे आहे गरजेचे असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला स्वतः हजर राहायचं आहे। तर इथं तुम्हाला जे आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर इथं दाखवण्यात आलेले आहे। तर तुम्हाला जे काही गुणपत्रिका असेल SSC ची जे गुणपत्रिका आहे ते तुम्हाला ते द्यावी लागणार आहे। त्यानंतर ITI झालेला तुमचं जे काही तुम्ही अप्लाय केला होता, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे, त्यानंतर डोमिसिल, तर त्यानंतर इथे तुम्ही जे आहे याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता।
तर एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागणार आहे। तर तुम्ही तो बघू शकता ही जी PDF आहे तुम्हाला जे आहे मिळून जाईल। तर वेबसाईटवरती तुम्ही जाऊन जे आहे तो PDF जे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स मिळत राहतील। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।